प्राध्यापक डॉक्टर विनोद गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली बेडकिया येथे दुसरे साहित्य संमेलन. मान्यवर साहित्यिकांची उपस्थिती. डॉक्टर विक्रम शिंगाडे यांची माहिती. येथील कैलासवासी बसवंत नागू शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने रविवार तारीख 26 जून रोजी लट्टे शिक्षण संस्थेच्या देशभक्त रत्नपन्ना कुंभार सभागृहात दुसरे ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती शिंगाडे चॅरिटेबलचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर विक्रम शिंगाडे यांनी आयोजित बैठकीप्रसंगी दिली. 3 सत्रात होणाऱ्या या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक राणी चन्नम्मा विद्यापीठ बेळगावचे मराठी विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर विनोद गायकवाड हे राहणार आहेत. तर परमपूज्य गुरु सिद्धेश्वर महास्वामीजी कारीमठ हत्तरगे यांचे दिव्य सानिध्य लाभणार आहे. स्वागत अध्यक्ष म्हणून ग्रामपंचायत अध्यक्षा विद्या देसाई ह्या आहेत. तर उद्घाटक म्हणून बेडकिहाचे सुपुत्र ज्येष्ठ कन्नड साहित्यिक व नाटककार डॉक्टर डी एस चौगले हे उपस्थित राहणार आहेत. सकाळी 9 ते 10 ग्रंथ दिंडी काढण्यात येत असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते कार्यक्रमस्थळापर्यंत पारंपरिक विविध वाद्याच्या गजरात ग्रंथ दिंडी काढण्यात येत असून ग्रंथ व पालखी पूजन डॉक्टर सुमित्रा पाटील व दत्तात्रय पाटील उद्योजक कोल्हापूर यांच्या हस्ते होणार आहे. तर सकाळी 10 ते 12 उद्घाटन सत्र होणार आहे. तर या संमेलनाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून खासदार अण्णासाहेब जल्ले, मुजराई व वक्फ खात्याच्या मंत्री शशिकला जल्ले, चिकोडी सदलगाचे आमदार गणेश हुक्केरी, माजी मंत्री वीरकुमार पाटील, माजी आमदार सुभाष जोशी, युवा नेते उत्तम पाटील, निवृत्त न्यायाधीश बेडकिहाचे सुपुत्र सुनील कुलकर्णी, इंद्रजित पाटील, अध्यक्ष बी एस संयुक्त पदवीपूर्व कॉलेज व प्राध्यापक डॉक्टर अमर कांबळे, अध्यक्ष नालनंदा विद्यापीठ इचलकरंजी हे उपस्थित राहणार आहेत. मलगावडा पाटील यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास मालार्पण करण्यात येत असून स्वातंत्र्य सैनिक दिवंगत रामचंद्र चव्हाण प्रवेशद्वाराचे उद्घाटन वैशाली गवाळे व डॉक्टर जयकर गवाळे शिक्षक पुणे यांच्या हस्ते होणार आहे. तर स्वर्गीय गोपाळदादा पाटील साहित्य नगरीचे उद्घाटन माजी आमदार काकासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तसेच दिवंगत अशोक नारे व्यासपीठाचे उद्घाटन माजी जिल्हा पंचायत सदस्य राजेंद्र पवार वड्डर यांच्या हस्ते करण्यात येत आहे. याप्रसंगी मान्यवर ॲडव्होकेट सुदर्श तम्मनवर, एम एस कट्टी, दत्तकुमार पाटील, शीतल खोत, डॉक्टर बाळासाहेब उदगट्टी, आर जी डोमणे, ॲडव्होकेट निरंजन कांबळे व बाळासाहेब शेवाळे हस्ते होणार आहे. याप्रसंगी जयकुमार खोत, सुदर्शन खोत, बाबन्ना खोत, तात्यासाहेब खोत, प्रकाश पाटील किनीकर, प्राध्यापक प्रकाश कदम, बाबूराव नारे, महावीर पाटील यांच्यासह बेडकिहाळ व पंचक्रोशीतील साहित्यिक व ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत सदस्य व संघ संस्थेचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. 2 प्रहरी 12:30 ते 1:30 दुसऱ्या सत्रात कृषी पंडित सुरेश देसाई यांच्या अध्यक्षतेखाली राजश्री शाहू देशाच्या इतिहासातील नवी पहाट या विषयावर श्री राम पचिंद्रे ज्येष्ठ साहित्यिक व संपादक कोल्हापूर यांचे व्याख्यान होणार आहे. तर 2 ते 3 यावेळी तिसऱ्या सत्रात प्राध्यापक शांतीनाथ मांगले ज्येष्ठ साहित्यिक व कथाकार यांच्या कथाकथनाचा कार्यक्रम होणार आहे. आवाहन डॉक्टर विक्रम शिंगाडे यांनी केले आहे. बेडकिहाळ येथे मराठी ग्रामीण दुसरे साहित्य संमेलन राजश्री छत्रपती शाहू जयंती निमित्त 100वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी जगभर होत असताना बेडकिहाळ नगरीमध्ये बेडकिहाळ येथे बी एस कॉम्पोजिट ज्युनियर कॉलेज रत्नापन्ना कुंभार हॉलमध्ये दुसरे साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलेलं आहे. 26 जून 2022 रोजी सकाळपासून 9 वाजल्यापासून ते 4 वाजेपर्यंत 3 सत्रामध्ये साहित्य संमेलन होणार आहे. तरी या साहित्य संमेलनामध्ये सन्माननीय उपस्थिती म्हणून श्री परमपूज्य गुरु सिद्धेश्वर महाराज हत्तरगे मठ हे या कार्यक्रमासाठी दिव्य सान्निध्य म्हणून लाभणार आहेत. संमेलनाचे अध्यक्ष सन्माननीय डॉक्टर विनोद गायकवाड हे या संमेलनाचे अध्यक्ष, स्वागत अध्यक्ष बेडकिहाळ ग्रामपंचायतच्या प्रथम नागरिक अध्यक्ष सौ विद्या देसाई, तसेच या कार्यक्रमासाठी उपस्थितीत दुसऱ्या सत्रासाठी सन्माननीय डी एस चौगले यांचे
सुद्धा या साहित्य संमेलनासाठी उपस्थिती लाभणार आहे। तसेच ज्येष्ठ साहित्यिक पचेंद्र सर हे सुद्धा या साहित्य संमेलनासाठी उपस्थितीत राहणार आहेत। आणि साहित्य संमेलनाचे मुख्य उद्देश मार्गदर्शन या साहित्य संमेलनांमधून साहित्य चात्यांना अत्यंत चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करणार आहेत। तसेच तिसऱ्या सत्रामध्ये सन्माननीय ज्येष्ठ साहित्यिक श्रीराम पचेंद्र सर